जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील कोळदा कृषी विज्ञान केंद्रात तंत्रज्ञान महोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी हवामान बदला नंदुरबार जिल्हा सर्वाधिक संवेदनशील असल्याचे हवामान तंत्रज्ञ सचिन फड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले आहे। कृषी विज्ञान केंद्रात तंत्रज्ञान महोत्सव हवामान बदलाला नंदुरबार जिल्हा सर्वाधिक संवेदनशील असून जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या माध्यमातून हवामान आधारित शेती व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे, असे कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्राचे हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। जास्त प्रमाणात झाल्यामुळे तापमान वाढ आपल्याला स्थानिक लेवलला या ठिकाणी दिसून येत आलेली आहे। पुन्हा जागतिक लेवलला वाढले तर वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण, पुन्हा इंधनाचा वापर आपण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करत चाललेलो आहे। आणि अतिशय महत्वाचं जे आपण म्हणतो ऍग्रिकल्चरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू शेतीमध्ये जो काही आपण असंतुलित खतांचा वापर करतोय, औषधांचा वापर करतोय, म्हणजे जे काही ग्रीन रिव्होल्युशन झालं, पण त्यानंतर जे काही खतांचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला, कुठेतरी आपल्या जमिनीचं आरोग्य त्या ठिकाणी धोक्यात आलं आणि जमिनीची धूप त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आली। पण आता मागच्या काही वर्षामध्ये आपण बघतोय नैसर्गिक शेती करावी ही सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात सरकारच्या माध्यमातून त्याचं प्रोत्साहन दिलं जात आहे। ते पण याच्या मागचं एक कारण आहे की खतांचा वापर जर आपण कमी केला तर कुठेतरी हवामान बदलाला जे काही फटके आहेत ते कमी होऊ शकतात, जमिनीचं तापमान पण हे नियंत्रित राहू शकतं आणि जमिनीमधलं असलेलं जे काही कर्व आहे ते जास्त अजून टिकून राहू शकतं। मग आपण नंदुरबार जिल्ह्याच्या दृष्टीने जर विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षामध्ये आपण बघतोय की नंदुरबार तालुक्याचा जर विचार केला तर मागच्या 3 वर्षामध्ये 2 वेळेस दुष्काळ नंदुरबार तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळाला। यावर्षी नंदुरबार तालुक्याला दुष्काळ जाहीर केला, 2021 ला सुद्धा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता। म्हणजे आता मोठ्या प्रमाणात आपल्याला जे काही 2-3 वर्षामध्ये जर आपल्याला जर 2 वेळेस जर दुष्काळ या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तर आपल्याला कुठेतरी या ठिकाणी विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे। पावसाचे दिवस आपण म्हणतोय, पावसाचा दिवस म्हणजे काय असतो, एका दिवसात 2.5 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस जर पडला तर आपण त्याला पावसाचा दिवस असा आपण म्हणत असतो। तर पावसाचे दिवस सुद्धा या ठिकाणी आपल्याला कमी होताना दिसून येत चाललेले आहेत आणि कमी दिवसामध्ये जास्त पाऊस या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। यावर्षीचं जर आपण उदाहरण बघितलं, मान्सून हा उशीर आला, जवळपास आपण बघितलं तर एकदम शेवटच्या आठवड्यामध्ये आला जून महिन्यामध्ये, तर तोपर्यंत पाऊस आला नाही। पण नवापूर तालुक्याचं एक मी नेहमी उदाहरण देतो, नवापूर तालुक्यामध्ये